हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोत्यांनो नमस्कार. माननीय TN सेशन हे जेव्हा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांच्या जीवनात घडलेला हा प्रसंग. एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी सेशन यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते. उत्तर प्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून त्यांची गाडी जात होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय, पक्ष्यांची अनेक सुंदर घरटी त्या झाडांची शोभा वाढवत होती. जयलक्ष्मी त्यांना हे दृश्य खूप आवडलं. त्यांना वाटायला लागलं की आपल्या घराच्या बागेसाठी यातली 2-3 घरटी नेली तर आपली बाग किती शोभून दिसेल. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. गाड्या थांबल्या. त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ते इकडे तिकडे शोधायला लागले. तिथे एक मुलगा गुरं चारायला आला होता. त्या पोलिसांनी त्याला बोलवलं. तो सरकारी इतमाम पाहून कुणीतरी मोठी अधिकारी व्यक्ती आली हे त्यांनी ओळखलं. त्यांनी मुलाला 2 घरटी काढून आणायला सांगितलं आणि प्रत्येक घरट्याचे तुला 10 रुपये देऊ असंही सांगितलं. त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. 10 रुपये कमी वाटत आहेत का, 50 रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे. त्यावर तो मुलगा म्हणाला, सर जी पैशाचा सवालच नाही आहे, कितीही पैसे दिले तरी मी ती घरटी झाडावरून उतरवणार नाही. का रे बाबा, त्यात पक्ष्यांची पिलं शांतपणे विश्वासानं झोपली आहेत. संध्याकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल. पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल, आक्रोश करेल. ते माझ्याच्यानं पाहवणार नाही. कोणाचं तरी घर मोडायचं पाप आहे ना सर ते. हे ऐकून सेशन आणि त्यांची पत्नी थक्क झाले. सेशन म्हणाले, कुणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. माझं पद, माझी पदवी, उच्च शिक्षण, साऱ्यांचा अभिमान क्षणार्धात गळून पडला, वितळून गेला. जे शिक्षण, संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडनं शिकले ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही. कोणाचंही घर उद्ध्वस्त होईल असं वागू नये. आपल्याकडून चांगलं होत नसल्यास कोणाचं वाईट तरी करू नये. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.